राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार लोकसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी हा निर्णय घेतलाय. माढा मतदारसंघातून कोण उभं राहणार याबाबत चर्चा सुरू आहे. काही सूचना माझ्याकडे आल्या आहेत. यावर कोणाचं नाव नक्की करायचा हा निर्णय घेतला जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलंय. मी कोणत्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही. आतापर्यंत मी एकदाही निवडणूक हारलेलो नाही, त्यामुळे या निवडणुकीलाही सामोरं जाण्यास मला आवडलं असतं. मात्र एकाच कुटुंबातल्या किती जणांनी लोकसभा लढवावी याला मर्यादा असली पाहिजे, त्यामुळेच मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी आणि CPM यांच्यावरच्या आमच्या चर्चा जवळपास संपुष्टात आल्या. एक दोन ठिकाणी काही एक्सचेंज करण्याच्या संबंधीच्या सूचना आहेत, परंतु मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक आहे त्यांच्या उमेदवारांच्या निवडीच्या संबंधी, आणि एक दोन ठिकाणी जे मतदारसंघ त्यांना बदलून हवेत किंवा आम्हाला बदलून हवेत याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्या पुरता आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. आता हा निर्णय झाल्याच्या नंतर मग मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दोघंही एकत्रितपणानं तुम्हा सगळ्यांच्या समोर येऊन दोन्ही सरकारांच्या वतीनं जे पक्षांच्या वतीनं जे आता हा निवडणुकीचा जो समान कार्यक्रम जाहीर झाला तो काल आम्ही बघितल्याच्या नंतर असं दिसतंय की या चार टप्प्यामध्ये याचा अर्थ समान महाराष्ट्रामध्ये या चार टप्प्यात फिरणं हे तेवढं सहज सोपं नाही, पण निवडणूक आयोगाची रिस्ट्रिक्शन्स खूप आहे आणि ती रिस्ट्रिक्शन लक्षात घेऊन काळजी घ्यावी लागेल. आता मी स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो, अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो, परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही. आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांनी बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबाचा माझी मुलगी तिची 12 लोकसभामधनं कॉन्टेस्ट करते आणि माझा नातू हा 5 त्याच्यासंबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचं एक अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता. आणि तसंच माहूर आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती. यापूर्वी आम्ही ती जागा 2 घालवलेली, त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा वाटतो आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयाकरता आम्ही येतो आहे की या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी.